नमस्कार, मी योगेंद्र विरकर। नेहमी व्हिडिओ असतात, पण आज पहिल्यांदा एक वेगळी व्हिडिओ घेऊन येतो आहे। आयफोनच्या बाबतीत आहे की बऱ्याच ठिकाणून किंवा बऱ्याच ठिकाणी ऐकल्यामुळे मोबाईल घेतला होता आयफोन, पण की हँग होत नाही वगैरे, काही इश्यू होत नाही, पण हा माझा मोबाईल हँग झालेला आहे। आता तो दाखवतो तुम्हाला मी, फेस आय डी देतो। ओके, ॲमेझॉन ॲप ओपन काल केलेला मी, त्याच्यामुळे तो हँग झालेला आहे कालपासून, तो अजूनपर्यंत ओपन झाला नाही आहे। नोटिफिकेशन पॅनल वगैरे सगळे ओपन होतात, त्याचे स्क्रॉल बार वगैरे सर्व ओपन होतात, पण काही व्हायला मागत नाही। ह्याच्या पलीकडे काहीच होत नाही, कॉल येत नाही, कॉल येतात पण कॉल उचलता येत नाही, कारण की काहीच टच होत नसल्यामुळे। बट आता असा प्रॉब्लेम झाल्यानंतर तुमच्याकडे एकच ऑप्शन राहतो की सर्व्हिस सेंटरमध्ये जायचं। सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन तुमचा मोबाईल 10-15 दिवस जाणार सर्व्हिस सेंटरला, तेव्हा 10-15 दिवसांनी तुमच्या हातामध्ये मोबाईल भेटणार। तो पण सर्व्हिस सेंटरला गेल्यानंतर मोबाईल ओपन होणार, तुमचा वॉरंटी पिरियड त्याचा निघून जातो त्याच्यामध्ये। पण तुमच्याला तुम्हाला माहितीसाठी एक आयडिया सांगतो की कसा काय करता येईल आपल्याला हा हँगचा प्रॉब्लेम काढता येईल। तर सगळ्यात पहिले बॅटरी परसेंटेज बघायचे आपले, 84 आहे आता, पण मला आता बॅटरी रिड्यूस करायची होती की मोबाईल स्विच ऑफ झाला पाहिजे माझा, म्हणून त्याच्यासाठी हा ऑप्शन आहे तुम्हाला लाईव्ह लिसनिंगचा। त्याच्यामध्ये हा साऊंड ऑन करून ठेवायचा, नंतर हँग झालेला मोबाईल असला लॉक करायचा। लॉक करून झाल्यानंतर तुम्हाला कॅमेरा ऑप्शन आहे, कॅमेरा ऑन करून व्हिडिओ ऑन करून फ्लॅश ऑन करून ठेवून द्यायचा। मोबाईल असा ठेवायचा आणि फक्त आपल्याला बॅटरी रिड्यूस करायची होती, बॅटरी त्याची पूर्ण उचलली पाहिजे, बाकी काय नाही करायचं। जेव्हा तुमचा मोबाईल रिस्टार्ट होईल, बॅटरी पूर्ण उतरून रिस्टार्ट होईल, तेव्हा 84 आहे, आता किती वेळ लागतो काय माहिती, बॅटरी बॅकअप चांगला असल्यामुळे तुमचं रिस्टार्ट, जेव्हा मोबाईल स्विच ऑफ होईल त्याच्यानंतर रिस्टार्ट करायला जाऊ, मोबाईल तुमचा ओके कंडिशनमध्ये जसा होतो तसा चालेल। थँक्यू।